अक्षय शिंदे चकमकीचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता फॉरेन्सिक पथकाकडून. चकमक झालेल्या गाडीची तपासणी, गाडीत बंदुकीच्या 4 गोळ्यांच्या पुंगळ्या सापडल्या. अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार. तो व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातला नाहीच, सदा सरवणकर यांचा दावा. सरवणकर हे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी मतदान. अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी मतदान. 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. मराठा आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्चीच पेटवली. कोल्हापुरातील गगनबावडामध्ये ढगफुटी सारखा पाऊस. भुईभावडा घाटात दरड कोसळून रस्ता बंद. गगनबावडा येथील काही घरांमध्ये पाणी.